जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व सेवा यांची गणना करण्यासाठी जिल्हा 26 नोव्हेंबरपासून 7व्या आर्थिक गणनेला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रव्यापी ही मोहीम असून यासाठी आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रगणकाला योग्य माहिती द्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले. जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. कृषी, खाणकाम, वस्तुनिर्माण, पाणी पुरवठा, बांधकाम, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, वाहतूक, साठवण, उपहारगृहे, हॉटेल, माहिती व दळणवळण संदर्भातील सेवा, वित्तीय व विमा सेवा, स्थावर मालमत्तेसंबंधीचे कार्य, व्यावसायिक, वैज्ञानिक व तांत्रिक कार्य, प्रशासकीय व आधार सेवा कार्य, शैक्षणिक मानवी आरोग्य, सामाजिक कार्य, कला, करमणूक, क्रीडा, मनोरंजन व अन्य कार्यात सहभागी असताना आस्थापनांची व नियमित काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती यामार्फत घेण्यात येते. कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात CSC या यंत्रणेमार्फत आर्थिक गणनेचे काम करण्यात येत असून त्यांच्यामार्फतच प्रगणकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रगणक आपले ओळखपत्र दाखवून जिल्हाभरातून घराघरातून माहिती गोळा करणार आहेत. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी यावेळी केले. अभिनेत्री रवीना टंडन, फिल्ममेकर फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंग यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात ख्रिस्ती बांधवांनी तक्रार दाखल केली आहे. एका खासगी वेब व यूट्यूब चॅनलसाठी बनवण्यात आलेल्या बँक बेंचर्स या कॉमेडी प्रोग्राममध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माशी निगडीत काही अपमानास्पद शब्दाचा प्रयोग केला. त्यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्यामुळे ते ख्रिश्चन धर्माचा अपमान करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम बुधवारी ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज हम ख्रिस्ती समाज के ओर से चंद्रपूर डिस्ट्रिक्ट पास्टर्स असोसिएशन के लीडिंग में पिछले 25 तारीख को जो टीवी के ऊपर जो चित्रपट के मूवीज के कलाकार है, टीवी के कलाकार है, विशेष रीति से फराह खान, भारती सिंह और रवीना टंडन, इन लोगों ने पवित्र शास्त्र का, बाइबल के एक शब्द का, जिसे हालेलुया हम कहते हैं, परमेश्वर की आराधना, उस शब्द का उन्होंने बहुत ही गंदे तरीके से, भद्दे ऐसे शब्दों में उन्होंने उसका मजाक उड़ाया और मसीही भावनाओं को बहुत ही उन्होंने ज़बरदस्त ठेस पहुंचाया है. पूरे भारत देश में इनके प्रति विरोध जताया जा रहा है. हम चंद्रपुर के और इस भारत देश के जिम्मेदार नागरिक होने के नाते से जो गुनाह उन्होंने किया है उसका तो उन बातों का उनको एहसास दिलाना पड़ेगा और जो कानूनी कार्रवाई है उनके ऊपर वो कानूनी कार्रवाई करने के लिए आज हम सब मसी समाज की ओर से पूरे प्रतिनिधिमंडल मिलकर हम SP कलेक्टर साहब और डिस्ट्रिक्ट के पूरे तालुका लेवल के पूरे पुलिस स्टेशन्स में उनके प्रति उनके विरोध में FIR दाखिल करने का अनुरोध कर रहे हैं.